रिकॉर्डिंग कर आज उद्योग परिषदेसाठी तुम्ही आज सातारात आलाय, काय नेमकं तुम्हाला जाणवलं एकूण या परिषदेतून? उद्योजक नियोजन कसं वाटलं? महाराजांनी केलेलं नियोजन कसं वाटलं? सन्माननीय श्रीमंत उदयराजे हे खासदार आहे, खासदार म्हणून त्यांनी साताऱ्यामध्ये उद्योग वाढावे, रोजगार निर्माण व्हावे, इथल्या लोकांचं उत्पन्न वाढावं या स्तुत्य हेतूने आज परिषद आयोजित केली. अतिशय सुंदर नियोजनबद्ध परिषद त्यांनी आयोजित केली आणि मी म्हणेन ती यशस्वी केली. त्यामुळे महाराजांना धन्यवाद द्यायला पाहिजे. सातारा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी उद्योग हे एकमेव क्षेत्र आहे तिथे तरुणांनी तरुणींनी हवं आणि नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून उद्योग तयार करावेत यासाठी आजची परिषद होती. या परिषदेला मी स्वतः आणि आमचे केंद्रीय राज्यमंत्री अर्थ विभाग श्री कराडसाहेब आलेले आहेत माझ्यासोबत. त्यांनी मार्गदर्शन केलं उद्योग कसे वाढतील, देश प्रगतीकडे कसा चाललेला आहे. गेल्या 9 वर्षात माननीय नरेंद्र मोदी आणि देशाला प्रगतीकडे आणि महासत्तेकडे आत्मनिर्भरतेकडे कोणत्या स्वरूपात त्यांनी नेलेलं आहे याचं सगळं मार्गदर्शन आमच्या कराडसाहेब आणि मी केलं. स्थानिक आमदार खासदार हे उपस्थित होते. त्यांनी सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पुनीत झालेला जिल्हा आहे, त्यामुळे तो आर्थिक समृद्ध करावा अशी इच्छा प्रकट केली. आणि मग छत्रपतींच्या पदपर्शाने पुनीत झालेल्या जिल्ह्याला आपण आर्थिक समृद्ध करण्यासाठी काही निर्धार करणं आवश्यक आहे आणि म्हणून सगळ्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये या ठिकाणी उद्योग वाढावेत म्हणून एमएसएमईच्या माध्यमातून आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून उद्योग लेटेस्ट टेक्नॉलॉजी आधुनिक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी उद्योग इथे सुरू करावे, उत्पन्न वाढवावं, स्वतःचं उत्पन्नाबरोबर सातारा जिल्ह्याचं पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न वाढावं यासाठी प्रयत्न करावे. त्यामध्ये त्यासाठी आवश्यक ती मदत मी आणि आमचे कराड साहेबांनी द्यायचं ठरवलंय. या भागातल्या तरुणांना मार्गदर्शन व्हावं, लेटेस्ट टेक्नॉलॉजी समजावी, अवगत व्हावी म्हणून मी टेक्निकल सेंटर या भागात द्यायचं मान्य केलं आहे. तो त्याचा अर्ज येतील मी शिफारस करू, ते लवकर कसं मिळेल यासाठी प्रयत्न करू. बाकी ज्या ज्या योजना आहेत, हजारो योजना आहेत एमएसएमईच्या, जसं असं राजे मागतील आणि इथे तरुण मंडळी उद्योग मागेल तसे आम्ही देऊ. आत्ता पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न 1,85,000 फक्त आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे हा पश्चिम महाराष्ट्र प्रगत भाग समजतात, पण पर कॅपिटा इन्कम पाहिलं तर त्याच्यामध्ये हा भाग पश्चिम हे विभाग आहे तसं काय प्रगत आर्थिक प्रगत झालं दिसत नाही. म्हणून त्यांनी राजकारणाबरोबर उद्योगधंद्याकडे वळावं, राजकारण उद्योगाकडे वळवावं या हेतूने एक चांगला उपक्रम राजेने सुरू केलाय, त्याला आम्ही समर्थन साथ करायचं ठरवलेला. साहेब, कालचा जो निकाल होता त्या निकालामध्ये तुम्ही कालची प्रतिक्रिया दिलेली आहे, मात्र आज हे सगळं जे नाट्य होतं ते एक राजनीती होती, चाणक्य नीती होती असं काही आमदार ह्याच्यामधले सांगतायत, तुमचं काय, तुम्ही कशा पद्धतीने? मी असल्या प्रश्नाला उत्तर देत, कोण सांगतो, कोण आमदार, नाव सांगा. हे बघा, मग मी हे बोलतोय याला हे पत्रकारिता म्हणत नाही, अमुक माणूस असं असं म्हणतो. कोणाची चाणक्य नीती ऐकून घ्या, सुप्रीम कोर्ट कळतं ना, कायदे भारतीय घटना
आणि भारतीय घटनेमध्ये सुप्रीम कोर्टाला काय स्थान आहे, अंतिम देशाचं कोर्ट आहे, चाणक्य नीती कोणाची ते स्पष्ट करा ना। आमदार महेश शिंदेच म्हणतात ज्यांचे 16 मध्ये ज्यांचं नाव होतं त्यातीलच एक आमदार आहेत महेश शिंदे जे साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघातील आहेत, ते म्हणत होते की ह्याच्यामध्ये चाणक्य नीती होती, चाणक्य नीतीतून हे सगळं यशस्वी झालेलं आहे। तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं असं? मला काय नाही वाटत। प्रत्येक आमदार 288 आमदार आहेत, प्रत्येकाचं ओपिनियन घेऊन आम्ही चर्चा इथे करायला एवढा वेळ आहे का? निकाल आला, शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही पदावर आहेत, दिल्लीत भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे सत्ता आहे, आबादी सगळं चांगलंच चाललंय, विकास विकास। आता ज्यांना घरी लोकांनी बसवलंय ना त्याने आराम करावं, नाहीतरी मातोश्रीच होते, बाहेर पडत नव्हते, आता मातोश्री सुखी राहू। हे सरकार जास्त काळ टिकणार नाही असं एक राऊतांचं आज सकाळी म्हणणं, त्या माणसाचं नाव घेऊन त्याचं एकही बाकी खरं ठरत नाही। याच्या रिझल्टच्या अगोदर म्हणजे उद्या सरकार जाणार, 16 आमदार निलंबित होणार, काय झालं? तुम्ही पत्रकार आहे ना, बौद्धिक वैचारिक अभ्यासू आणि जेथे सद्विवेक बुद्धी ठीक आहे अशा पत्रकाराचं संपादकाचं ऐकावं आणि प्रश्न विचार। हा माणूस डिप्रेशन मध्ये गेलेला आहे, मराठीत त्याला वेडसर म्हणत, अजून शब्द आहे तर मी देईन, अजून माझे 3 शब्द आहेत। राऊत काढून मला आवडत नाही, आणि हे बघा त्यांनी देशाचा समाजाचा त्याच्या पक्षाचा तरी उपयोग होईल, त्याने शिवसेनेला संपवलं आणि मग कसला राऊत? तुम्हाला दुसरा विषय, साताऱ्याला इंडस्ट्री कोणती आणावी, टेक्सटाईल आणावी, आयटी आणावी, इंजिनिअरिंग आणावी, ऑटोमोबाईल, याबद्दल काय विचारत नाही उद्योगधंद्याबद्दल। आणि तुम्ही राऊत काय तिथे इथल्या तरुणांना नोकऱ्या मिळणार का? राऊत स्वतः आता बेकार आहे। तो त्यांचं म्हणणे सरकारचा अंत जवळ आलाय, तुमचा प्रश्न मला वाटतं उत्तर देऊ नये, मूर्खासारखा कोणी बडबडला एक तर बोललो वेडा आहे मी, आणि त्या प्रश्नाला मी उत्तर काऊ? आम्ही तुम्हाला माहिती आहे मेजॉरिटी मध्ये मोर देन 145 आमदार आमच्याकडे, अंत कोणाचा आलाय? 56 वरून जे 12 वर आले त्यांचा अंत आलाय का? 105 वरून आम्ही 160 वर गेलो त्यांचा अंत आहे? काहीतरी गणित समजा, तुम्ही प्रश्न काय विचारता? आता शिवसेना आणि 12-14 वर 56 होते त्यांचे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचं निलंबन मागे घेण्यात आलेलं आहे, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? बरोबर, आमच्या सरकारने घेतलं ना, बरंच वाटणार, मी कसं उलट बोलणार? तुमच्या खिशात काय एवढं बटन बिटन दाबत की काय? तुम्ही म्हणा आयटीचा विषय काढला, इथे जास्त करून आयटी जे विद्यार्थी ते बाहेर नोकरीसाठी जातात, 24 तास। आता इथेच थांबा, आयटीच्या कंपन्या इथेच राजा आणतील, मी कंपन्या आल्या यांच्याकडे पाठवली, जागा देतील, टेक्नॉलॉजी आणि बाकी कर्ज बिर्ज मी देईन, तुम्ही जागेचं व्याज कमी करायचं हे कर। राणे साहेब तुम्ही जागेचं म्हणाला, पण एमआयडीसी मध्ये खरंच उद्योजकांना जागा मिळत नाही, जागा आहे ना। तुम्ही माझं भाषण ऐकलं का? ऐकलं। मी सांगितलं आता मी एक असं प्रपोजल आणतोय, खाजगी लँडवर कोणाला जर इथे इंडस्ट्री निर्माण करायची असेल तर त्यांनी प्रपोजल द्यावं, 50 ते 500 एकर पर्यावरण इंडस्ट्री करायला केंद्र सरकार परवानगी देणार, त्याच्या हॉस्पिटल असतील, हॉटेल असतील, शाळा सगळं त्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही ठेवणार। प्रगतशील विचाराचे बुद्धीचे भाजपवाले असतात, तो अनुभव आला नाही का तुम्हाला? प्रत्येक तरी बघा ना। साहेब सुप्रीम कोर्टानं अध्यक्षांवर निर्णय सोपवलेला आहे अपात्र करायचं की नाही, अजूनपर्यंत तो निर्णय झालाय का? झालेला नाही, आपल्याला काय वाटतंय नक्की काय निर्णय होईल? तुम्ही कुठल्या चॅनलचे? कुठलं चॅनल? न्यूज 18 लोकमत। न्यूज 18 लोकमत लोकमत तुम्हाला सांग,
तुम्हाला संसदीय कायदा भारतीय घटना माहिती आहे का हो साहेब? सभागृहामध्ये जे काय कामकाज चालतं भारतीय घटनेप्रमाणे संसदीय कामकाजाचे कोणते निर्णय फिरवायचा अधिकार कोर्टाला नाही। त्या सभागृहात तो निर्णय अध्यक्षांना घ्यायचा अधिकार आहे। हा घटनेने दिलेला त्यांना अध्यक्ष आहे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्रने दिलेला अधिकार नाही। त्यामुळे कोर्टाने रिफर बॅक टू हाऊस अध्यक्षांकडे केलेला आहे हा प्रस्ताव। शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांनी एक महिन्याच्या आत मध्ये हा जो निर्णय आहे तो घ्यावा, अन्यथा आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत असं सांगितलं आहे। कोण शिवसेना? कोणती? दोन आहे, उद्धव ठाकरे। ठाकरे आता कोर्टातच होत, काल मर्यादा अध्यक्षाला असते अभ्यास करावा। त्याला आधी काही कुठलं म्हणजे मुख्यमंत्री होता नावाला दोन तास फक्त तो मंत्रालयात आला, कधी घर सोडलं नाही मातूस, त्याला कायदे माहित नाही। अध्यक्षाला टाइम लिमिट आहे का? मग कसे तो सुप्रीम कोर्टात जा, कुठल्याही कोर्टात अजून त्याच्या वर का असतं तर जा ना म्हणा। उद्धव ठाकरे यांनी की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, सर्वोच्च न्यायालयानंतर लोकशाहीत मतदाला ज्या मत होतो ते एकनाथ शिंदे यांनी प्रदेशात कायदा मधून लोकात जाऊन निवडून द्यावं असं ते आव्हान दिलं। नैतिकता राजीनामा देऊन स्वतः मूर्खपणा केला, आता तो काल कबूल केलं। आम्ही असं काय विचार करणार नाही। विचार कशाला? आता आहे ना 2024 पर्यंत आम्हाला वेळ सामोर जाऊन, आणि हा सांगतो ह्याला काय अधिकार आहे तुम्ही राजीनामा द्या? नैतिकता निवडणुकीनंतर 1900 बीजेपी बरोबर हा नांदत होता, मंगळसूत्र घातलं होतं बीजेपीच, निवडणुकीला एकत्र लढले आणि निवडून आल्यावर मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारचा हात पकडून गेला। ही नैतिकता आहे। हा नैतिकता नसलेल्या माणसाने बोलू नये। गप्प बस मला घरात आहेस ना, घरातच राहा। तुम्ही मगाशी ज्या त्यांचा काम कार्यपद्धतीचा उल्लेख केला माजी मुख्यमंत्र्यांचा, त्याबद्दल शरद पवारांनी स्वतः त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, आणि आता या पुस्तकांवरनं महाविकास आघाडीत कुठेतरी मतभेद असल्याचं समोर येत। बरं केलं, चांगलं आमच्यासाठी चांगलं आहे ना। एकमेव पत्रकार माझ्या बाजूने, खरंच परिस्थिती तशी असेल असं वाटतं। अहो असं आहेत ना। अहो त्या शरद पवार त्या पुस्तकात ह्याचं काही ठेवलं नाही। हा कशाला आता तरी म्हणतो मी पवारांबरोबर जाणार, आता कोणाबरोबर जावं लागेल? काय राहिलंच नाही ना त्याची ताकद, जावं लागेल ना। मग निकालाच्या काही वेळापूर्वी अजितदादा नॉट रिचेबल बोलते, अजितदादा निकालाच्या पूर्वी काही वेळ नॉट रिचेबल होते। कोण? अजित पवार। अच्छा, काय संपर्कात होते का त्या निकालाचा काय वेगळ्या पद्धतीनं? कोणाच्या संपर्कात? भाजपच्या। मला मी भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांना विचारेन संपर्क होते आणि फोन नंबर द्या मी तुला सांगतो। काय विचारतो? अहो राजकारणातल्या अशा काही गोष्टी कोण उघड करत का? आणि तो नॉट रिचेबल हे काय सांगून लोकेशन सांगून गेला होता का? तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात बारसू काय संबंध आहे? याचा अर्थ राजे मी राजेला क्रेडिट देतो, त्यांनी साताऱ्यात एकही प्रश्न शिल्लक ठेवला नाही आणि त्यामुळे आता तुम्ही कोकणाकडे वळलात, मी कोकणात जातो।